नमस्कार, मधुर भोज रेसिपी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण खूप पौष्टिक आणि टेस्टी पालकाचे शंकरपाळे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। हे पालकाचे शंकरपाळे एक महिनाभर टिकतात, तुम्ही हे डब्यामध्ये भरून हवं तेव्हा खाऊ शकता। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। अशा छान छान नवनवी रेसिपी पाहण्यासाठी मधुर भोज रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। सर्वात आधी इथे मी एक पालकाची जोडी घेतली आहे, याला धुवून घेतले आणि त्याचे देठ कापून घेतले आहेत। आता हा पालक या पातेल्यामध्ये टाकून घेऊयात। आता या पालकाला शिजून घ्यायचं आहे, तर गॅसवर पातेलं ठेवलंय, यात मी अर्धा ग्लास पाणी टाकत आहे आणि या पालकाला खाली वर करून घ्यायचं, म्हणजे हा पालक वाफेतच शिजला जातो आणि त्याला अजूनच जास्त पाणी सुटतं। आता यावर झाकण लावून 5 ते 10 मिनिट शिजून घ्यायचं आहे, गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा। 10 मिनिटांनी आपण उघडून बघूयात। तुम्ही बघू शकता इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं, या पालकाला खूप जास्त पाणी सुटलं आहे आणि हा पालकही चांगला शिजला आहे। आता गॅस बंद करून घेऊयात। आता हा शिजलेला पालक या चाळणीवर टाकून घ्यायचा आहे, याला थंड झाल्यावरच याला वाटून घेऊयात। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यात हा पालक टाकून घ्यायचा आणि पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचा आहे। आता आपला पालक बारीक वाटून झाला आहे, तुम्ही बघू शकता मस्त आपली पालक प्युरी तयार झाली आहे। आता पालक प्युरी मी एका कप मध्ये काढून घेतली आहे, तर हा कप अर्धा कपचं माप आहे। तर इथे मी एक बाउल घेतला आहे, त्यात घालूयात 1 कप मैदा। चार चम्मच बेसन, 2 चम्मच रवा, रव्यामुळे शंकरपाळे खूप छान कुरकुरीत होतात। 1 चम्मच लाल तिखट, 1/2 चम्मच मिरी पावडर, चवीनुसार मीठ, 1/2 चम्मच जिरे, 4 चम्मच तेल, 1/2 कप पालक प्युरी घालून हे पीठ थोडस घट्टसर मळून घ्यायचं आहे। या पिठामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, या पिठाला पालकच्या प्युरी मध्येच मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ चांगलं मळून झालं आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ थोडस घट्टसर मळून घेतलं आहे। आता या पिठाला थोडस तेल लावून घ्यायचं आणि हे पीठ 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात। आपण जे पीठ 10 मिनिटांसाठी ठेवलं होतं ते आता चांगलं सेट झालं आहे। आता या पिठाचे गोळे तयार करून घेऊयात। साधारण मध्यम आकाराचे 4 ते 5 गोळे तयार होतात। यातला एक गोळा घेऊन खाली थोडासा सुक्का मैदा टाकायचा आणि याची पोळी लाटून घ्यायची। ही पोळी खूप पातळ लाटायची नाहीये, किंचित थोडीशी जाड लाटायची। तर या ठिकाणी पोळी लाटून तयार आहे।
याला चाकूनी किंवा कटरनी शंकरपाळे कट करून घ्यायचे। तुम्हाला हव्या त्या शेप मध्ये कट करून घेऊ शकता। तर इथे मी मोठ्या शेप मध्ये कट करून घेत आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे शंकरपाळे कट करून घेतले आहेत। आता आपण हे पालकाचे शंकरपाळे तळून घेऊयात। तर या ठिकाणी कढईत तेल गरम करून घेतले आहे। आता हे शंकरपाळे या तेलात टाकून घेऊयात आणि हे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे। याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। पालक खायला खूपच पौष्टिक असतो। जर लहान मुलं पालक खात नसतील तर त्यांना अशा प्रकारे पालकाचे शंकरपाळे बनवून देऊ शकता किंवा टिफिनसाठी देऊ शकता। मुलं आवडीने खातील। आता या शंकरपाळ्याला चांगला गोल्डन कलर आला आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याला तळून घ्यायचं आहे। आता याला प्लेटीमध्ये काढून घेऊयात। तर याच पद्धतीने बाकीचे शंकरपाळे तळून घेऊयात। तर या ठिकाणी सर्व पालकाचे शंकरपाळे तळून घेतले आहेत। तुम्ही बघू शकता खूपच छान तयार झाले आहेत आणि खायला तर खूपच कुरकुरीत टेस्टी लागतात। हे पालकाचे शंकरपाळे डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि एक महिनाभर टिकतात। तुम्हाला हवं तेव्हा खाऊ शकता। तुम्ही पण हे पालकाचे शंकरपाळे घरी नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। लवकरच भेटू अशा छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।